Hey, Abhi. I'm really sorry. मला खरंच तुला हर्ट नव्हतं करायचं. मला बँकेतनं फोन आला म्हणून मी तुला विचारलं. एनिवेज सोड तो विषय. रितूचा फोन आला होता? नाही, मीच केला होता. तिला कळवलंस हे सगळं? हो, आणि हेही सांगितलं, जोपर्यंत इथला सोक्षमोक्ष लावत नाही तोपर्यंत परत येणार नाही. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? शिक्षा देणार आहे मी. कुणाला? जिच्यामुळे माझे बाबा मला सोडून गेले. जिच्यामुळे माझी मम्मा आज तुरुंगात आहे. तिच्यामुळे आपल्या घराची बदनामी झाली तिला. त्या मनुला काय? मनुला तिच्यामुळे झालंय सगळं. तिनेच बाबांविषयी मम्माच्या मनामध्ये विष घालवलं. तिच्यामुळेच माझी मम्मा आज तुरुंगात आहे. मी तिला नाही सोडणार. व्हॉट रबिश! कोणी सांगितलं तुला हे? मी माहिती मिळवली आहे सगळी. मनुष्या कोर्ट केस मुळे झालंय सगळं. मी तिला नाही सोडणार आहे. मूर्खासारखं काहीतरी बोलू नको. हे बघ, मनुचं यात काही दोष नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला. गैरसमज माझा नाही, तुझा झालाय. हे बघ, तिला या घरात घेत जाऊ नकोस. अभिमान अरे, पण ऐक माझा. हे बघ, तिने यापूर्वी आपल्याला टीच केलं होतं, आठवतो ना? आमच्या साखर पुड्याच्या वेळी आईन समारंभातून निघून गेली होती ती. हे बघ, शाला का ती चांगली मुलगी नाहीये. तिने आपल्या घराची वाट लावली आहे. प्लीज तिच्याशी बोलत जाऊ नकोस. अभिमान, काय झालं तुला? डोळे उघडलेत माझे. सगळ्यांना मी मूर्ख, बावळट, बायल्या वाटतो ना, पण मी तसा नाहीये हे दाखवून द्यायची वेळ आली. माझ्या मम्माला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना, त्या सगळ्यांना त्रास देणार आहे मी. कोणालाही सोडणार नाही, कोणालाही सोडणार नाही मी. अजून कसे आले नाही ते? काम शोधायला जातो म्हणाले आणि आले कसे नाहीत? ते रकमे धरू नको. मी ठीक आहे. मी घ्या, औषध घ्या. नको ग, कंटाळा आला या सगळ्या औषधांचा. असं करून कसं चालेल? डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? औषधांशी मैत्री करा, हो की नाही? आणि औषधं घेऊन असं तुमची प्रकृती सुधारली आहे, मग अजून बरं वाटायला नको का? चल, काय करायचंय बरं होऊन? तसे आता माझ्या आयुष्यामध्ये उरलंय काय? झालं सगळं. आता फक्त निरजाचं लग्न बघायचंय मला.
एकदा ते आपलं कन्यादानाचं पुण्य पदरात पडलं ना की मी जायला मोकळा. आज अचानक असं का एकदम बोलायला लागलात तुम्ही? अगं खरं तेच बोलतोय आशा. हृदय विकार असलेल्यांचं काही सांगता येतं का? नाही, लवकरात लवकर आपल्या नीरजाचं लग्न करायला हवं. हो, पण त्याच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघायला लागेल आपल्याला. हो ना, मलाही तेच म्हणायचं आहे अगदी. मागे तुझ्या आईने एक स्थळ आणलं होतं, पण मनूमुळे सगळं ते फिसकटलं ना. असो, आता आपल्यालाच काहीतरी हालचाल करायला हवी. आशा, तुझ्या या सगळ्या समाज कार्यामधून थोडासा वेळ काढ ना, आपल्या घरासाठी, आपल्या मुलीसाठी. पण मी असं काय? आशा प्लीज, तू वाद नको घालूस. आजकाल तुझं घराकडे लक्ष नाहीये, निदान कबूल तरी करते म्हणा. नाहीतर आत्ता जे मी बोलतोय ना ते तू मला बोलून दाखवलं असतेस. मुलीच्या लग्नाची काळजी बापापेक्षा आईला जास्त असते. अहो पण मी सुद्धा बघतेच आहे. बघते बिघते काय नाही, महिन्याभराच्या आत तू काहीतरी कर. त्या तुझ्या विवाह मंडळातून म्हण, नाहीतर दुसरीकडून कुठून तरी. लवकरात लवकर आपल्या नीरजासाठी चांगलं स्थळ शोध. मला लवकरात लवकर तिच्या डोक्यावर राक्षसा टाकायच्या आहे. हो मान्य आहे मला, पण मनुचोडी कोर्ट केस झाली ना की लगेच आपण. कोर्टाच्या केस पेक्षा नीरजाचं लग्न जास्त महत्वाचं वाटल्यास ही माझी शेवटची इच्छा समज. इतकं काहून निर्वाणीचं बोलायला लागलाय तुम्ही? कारण तुम्हाला तसं बोलायला भाग पाडतेस. पोटच्या पोरीच्या लग्नापेक्षा तुला इतर बाहेरच्या फालतू गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात, आणि ते मला पटत नाही. ठीक आहे, मी आपल्या नीरजासाठी लवकरात लवकर एखादं चांगलं स्थळ बघते. मग तर झालं, चल आता औषध घ्या बघू. घेतो. लवकर तयार होऊन निघाला सुद्धा. हो ग, खूप काम आहेत. अच्छा मनु, मी काय म्हणत होतो. काय? तू शाला कशी बोल. कशाबद्दल? अगं काल मी तुला सांगितलं त्याबद्दल, अभिमान बद्दल. आकाश, मला असं वाटतंय की नमिताचा काहीतरी गैरसमज झालाय. कारण अभिमान मंगेशला भेटायला जाणं मला शक्यच वाटत नाहीये. म्हणजे जेव्हा अभिमानचा आणि माझा साखरपुडा मोडला होता, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण मंगेश होता. त्यामुळे अभिमानला मंगेश बद्दल. हे बघ, तेव्हा काय झालं मला माहित नाही, आत्ता काय होतं त्याबद्दल सांगतो. आणि नमितावर माझा पूर्ण विश्वास आहे, तिला गैरसमज होण्याचा प्रश्नच नाही. ती मंगेशवरच वॉच ठेवणे. मला असं वाटतं आपण रिस्क घेण्यात काही पॉइंट नाही. तू एकदा शलाकाशी बोल, तिला सांग. हे बघ म्हणून, जर अभिमान चुकून मंगेशच्या बोलण्यात अडकला असेल तर त्याला आत्ताच सोडवता येईल. ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. चल येतो. आकाश, आज जरा लवकर येशील का? बऱ्याच दिवसात कुठेच बाहेर नाही गेलो. आज जरा कुठेतरी जाऊन येऊ ना. ओके. मनुनी माझ्याविरुद्ध मीडिया थ्रू एक कॅम्पेन सुरू केलं आणि शेवटी केस कोर्टात पुन्हा सुरू करायला लावली. खूप बदनामी झाली यात माझी. आता हाच डाव तिच्यावर उलटवायलाच हवा. माझ्याकडे पैसा आहेच, मी पण मीडियाची मदत घेऊन माझं म्हणणं लोकांपर्यंत पोचवायला हवं. हॅलो रखमे,
रकमे आता पाय धरू का तुझे ना कोणा जाऊ ऐक ना मला काही एक ऐकायचं नाहीये तुझं मला कळून चुकलंय की ह्या घरात मला काही महत्वच नाही जे काही महत्व आहे ते दारूलाच आहे आणि जी काही किंमत आहे ती दारूलाच आहे अग मी कशाला थांबायचं इथे आता अग पुनडाव नाही पिणार दारू तुझी शपथ देवा शपथ नाही पिणार कशाला देवाची खोटी शपथ खाताय हा कशाला माझी शपथ तर पाळली नाही तस तुम्ही आता देवाला तरी सोडा काय समजले होते रामा मी तुम्हाला आणि तुम्ही मला एकटीला काऊन दोष लावते याला कारणभूत तू बी आहे दारूची लत तुझ्यामुळेच लागली मले काल तर तुझ्यामुळेच पिऊन आलो मी माझ्यामुळे नाही तर काय तुला सांगितलं मी कफलत झालो किशात एक रुपया नाही उधारी चुकती करायचे घर भाडं द्यायचंय मायले काम मागायला गेलो तर कुणी काम द्यायला तयार नाही सुधारण्याचा प्रयत्न करतो पण कुणी मदत करायला तयार नाही दारू बाजारा सगळे तयार आहे पण साला उधारी द्यायला कुणी तयार नाही तू मदत करायला पाहिजे तर तू भी तयार नाही काय करावं काय मदत हवी आहे तुम्हाला मला सांगा ना काय मदत करू रामा मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे कारण तुम्ही मला माझं आयुष्य परत दिलं तुम्ही मला त्या चिखलातून बाहेर काढलं पण तुम्ही आता ह्या चिखलात रुतत चाललाय का रामा रामा माझा तुमच्यावरती विश्वास होता म्हणून सगळं सोडून मी तुमच्याकडे आले ना आणि तुम्ही म्हणतात मी तुमची मदत करत नाही काय करायला हवं तुला सांगितले थोडे पैसे मागतात म्हणून ता इकडे तर नाही रामा मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी पैसे मागणार नाही माझ्या तत्वात जे बसत नाही ते मी करणार नाही अगर रकमे उद्या घराबाहेर राहायची पाय आली तर तुझी तत्व नाही आपल्याला आसरा देणार असू देत उघड्यावर राहू पण मी पैसे मागणार नाही ठीक आहे पण मला एकट्याला दोष लावू नको या परिस्थितीतून बाहेर पडायचा दुसरा रस्ता नाही आपल्याकडे मालकाने 4 दिवसात भाडं टाकायला सांगितलं या खोलीचं दिवस रात्र एक केलं ना तरी 3 महिन्याचं भाडं मी 4 दिवसात नाही फेडू शकत कंगाल झालोय मी तूच बघा आता काय ते मनू ए काय होतंय काय ग काय नाही जरासा थकवा आल्यासारखं झालं अगं पण मग हे सगळे कपडे तू धुतलेस हो आज आपल्या धुण्याच्या बाई आल्या नाहीयेत अगं पण म्हणून काय झालं तू कशाला कपडे धुत बसली होतीस आई हो कालपासून भिजवून ठेवले होते मग काय करणार ह्या बायका पण ना सुट्टी हवी तर सांगायचं ना सरळ आपण कपडे भिजवले नसते मग ठीक आहे एखाद दिवस कपडे धुतल्याने काय फरक पडतो काय फरक पडतो म्हणजे थकवा कुणाला आलाय तुला आलाय की मला आलाय आई तुम्ही उगाच काळजी करताय आणि तुम्ही इतकं करता हे तर काहीच नाही पुरे झालं माझं कौतुक आता तू जाऊन आराम कर मी कपडे वाळत घालते जा नाही नाही मी घालते अगं एवढं तर करायलाच हवं काम अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे एवढं काम घरातल्या प्रत्येक स्त्रीनं करायलाच हवं आधीच्या बायका नव्हत्या करत कसं असतं बायकांनी घरच्या कामांमध्ये मन गुंतवलं ना तर मग त्यांना बाहेरचे इतर उद्योग करायची गरज उरत नाही अर्थात हल्ली काळ बदललाय म्हणा आजकाल काय बायका पुरुषांची कामं करायला घराबाहेर पडतात व पुरुषांना बायकांची कामं नाईलाजाने करावी लागतात मी तुम्हाला कधी घरातली कामं करायला सांगितलं नाही तू सांगितलं नाही तरी आम्ही करतोच ना शेवटी आम्हालाही घराची काळजी असते आता तुला सांगितलं होतं मी एक काम आपल्या नीरजासाठी स्थळ बघण्याचं बघितलंस शेवटी मलाच करावं लागलं ते अगं आमच्या ऑफिसमधले ते रानडे आहेत ना ते भेटले होते कोण रानडे अगं रमेश रानडे त्याची बायको रागिणी आपल्या घरी येऊन गेलेत ते ज्यांची इंदूरला बदली झाली ते हा तेच ते आता परत मुंबईमध्ये आले कायमचे अगं त्यांच्या मुलाला इथे मुंबईमध्ये नोकरी लागली कंपनीने चांगलं मोठं घर सुद्धा दिलंय त्याला
आता मी गेलो होतो ना बाहेर, तर मला भेटले अचानक. सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आमच्या. तेव्हा बोलता बोलता तो म्हणाला, आता पोरासाठी स्थळ बघतोय. म्हणलं, घ्या काखेत कळस आणि गावाला वळसा, असं कशाला करतोस बाबा. अरे माझी मुलगी आहे लग्नाची, बघतोयस. तर तो म्हणाला, उत्तमच झालं, हे म्हणजे सोन्याहून पिवळं. येणार आहेत आपल्या नीरजाला बघायला. अहो पण निरुषी, आपण काय प्रॉब्लेम आहे का? नाही तसं नाही. मग झालं तर आता तयारीला लागा, हे लग्न ठरलं पाहिजे. हे बघा आशा, ते नीरजाला बघायला येतील ना, तेव्हा मला घरात कुठलाही तमाशा नको. नाही पूर्वी असं झालेलं आहे म्हणून सांगतोय मी. हा नीरजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेव्हा त्या दिवशी कुठलाही गोंधळ नकोय मला घरामध्ये. काय करू मी आता? मला काहीच कळेन असं झालंय. रामा म्हणतात की मी मनूकडून पैसे आणायला हवेत, पण मला नाही पटत आहे ते. मी का म्हणून तिला पैसे मागायचे? आधीच तिच्या घरी एवढे प्रॉब्लेम चाललेत, त्यात मी तिच्यावरती ओझ का हो? नाही, मला नाही जमणार ते. मग उद्या त्या घरमालकाने घरातून जायला सांगितलं तर? काय करू मी? त्यांच्या दुकानावर जाऊन एकदा बोलून बघू का? जर तो भला माणूस असेल तर समजून घेईल, आणि आणखी थोडी मोहलत तरी वाढवून देईल कदाचित. हॅलो हॅलो शलाका, मी मनू बोलते. हां मनू बोल. आज सकाळी सकाळी कसं काय फोन केलास? हो तसंच कारण होतं म्हणून. मला तुझ्याशी जरा अभिमानविषयी बोलायचं. अभिमानविषयी? हो. काय? शलाका, अभिमान मंगेशला भेटायला गेला होता. काय? हो, मला आकाशने सांगितलं. म्हणजे नमितानी अभिमानला मंगेशच्या घरातून बाहेर पडताना बघितलं. अगं पण तो मंगेशला भेटायला का जाईल? म्हणजे त्याचा मंगेशशी काय संबंध? तेच तर शोधून काढायचं आहे. चला का, तुला माहिती आहे मंगेश कसा माणूस आहे. त्याने अभिमानला आपल्या जाळ्यात अडकवलं तर? म्हणून मी तुला पटकन फोन करून सांगितलं. बरं झालं तुम्हाला फोन केलास, मी बोलते त्याच्याशी. हे बघ, तो हर्ट होईल असं काही बोलू नकोस, पण त्याच्यावर लक्ष मात्र ठेव. डोंट वरी, मी त्याच्यावर लक्ष ठेवते. आणि थँक्स, बाय बाय. मी मंगेश सरवदे. तुम्हाला कोण नाही आवडत बोला, मला कसं बोलवलं? सध्या समाजामध्ये जी काही ओळख आहे माझी, ती मला पुसायची. म्हणजे मला बदनाम करण्याचा जो काही डाव रचला गेला आहे तो मला मोडून काढायचा आहे, आणि त्यासाठी मला तुमच्या न्यूज चॅनलची मदत हवी. पण आम्ही काय करू शकतो? जसं सगळ्या चॅनल्सवरती त्या मनूचा इंटरव्ह्यू दाखवत आहेत ना, तसंच माझाही इंटरव्ह्यू दाखवा. माझं काय म्हणणं हेही लोकांपर्यंत पोहोचू दे. पण सर प्लीज वाईट वाटून घेऊ नका. कसं आहे की सगळी सिंपथी मनस्विनीला मिळालेली आहे, आणि तुमच्या इंटरव्ह्यूला तेवढी व्ह्युअरशिप मिळेल की नाही सांगता येत नाही. शिवाय यात आमचा काय फायदा? फायदा तुमचाच आहे. या पैसे घ्या, आणि एक 10-15 वेळा तो इंटरव्ह्यू दाखवा टीव्हीवर. आता काहीच प्रॉब्लेम नाही सर, तुम्ही म्हणाल ते दाखवू. बोला कधी दाखवाय सर? आज. आजच दाखवायचं.
अभी अभी काय चाललंय याच्या डोक्यात काहीच कळत नाही. हा मंगेशकडे का गेला असेल काहीच कळत नाही. Thank you.